हेलो गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आपले चैप्टर नंबर 2 चालू आहे फ्रॅक्शन्स एंड डेसिमल्स, अपूर्णांक आणि दशांश, बरोबर। त्यामध्ये आपण आतापर्यंत बरस सिलेबस बघितला आहे, जसे की रेसिप्रोकल्स, ओके, डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स आपण शिकत आहोत। आता डिव्हिजन्स ऑफ फ्रॅक्शन्स मध्ये आपले काही एग्जांपल झाले होते, बरोबर आहे काय? डिव्हिजन्स ऑफ फ्रॅक्शन जो आपला काही पॉइंट चालू आहे पेज नंबर 29 काय डिविजन ऑफ फ्रैक्शन्स म्हणजे काय? अपूर्णांकांचा भागाकार, हा पॉइंट आपण शिकत आहोत। कोणता? अपूर्णांकांचा भागाकार, बरोबर। अपूर्णांकांचा भागाकार जो आहे कशा पद्धतीने करायचा आहे त्या संदर्भात आपण एक दोन गणित या आधी शिकलो होतो, ओके। त्यांचं डिवायडेशन मल्टिप्लाइंग करून आपण त्यांचं आन्सर जे कसं काढलं जातं ते आपण फाइंड आउट केलं होतं, ओके। तर आज आपण पेज नंबर 30 आणि 31 वर जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण स्टडी करूया, ओके। सो त्यांनी पाहिजे जे एक्झाम्पल दिले आता ज्या फिगर्स दिले आहेत ते आपण बघूया। ओके, इथे काय केलं? कलर किती केले? समजा इथे कलर केले, राईट। ओके, टोटल किती होत आहे? 1 2 3 2 4 6 8 10, किती टोटल? 10। म्हणजेच काय? मग 10 म्हटलं, 10 पैकी कलर किती केले त्यांनी? 9। किती कलर केले? 9 कलर केलेले आहेत। म्हणजे आन्सर काय येणार आपलं? 9/10। आन्सर काय येणार आहे आपलं? 9/10। पण ह्या इक्वल फ्रॅक्शनला आपण जर प्रॉपर मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं तर आन्सर काय येणार आपलं? 4 1/2। इम्प्रॉपरला आपण जर मिक्स मध्ये कन्वर्ट केलं तर आन्सर काय येणार आहे? 4 1/2, म्हणजे 2 4 8 + 1 9, 9/10 होता येते, होत आहे ना? 4 1/2 म्हणजेच काय होणार? डिवायडेड ॲज 3। तर कितीने डिवाइड करायचं आहे आपल्याला? 3 ने आपल्याला तिथे डिवाइड करायचं आहे। म्हणजेच काय होणार आपल्या तिथे? काय 3 इक्वल पार्ट्स आपल्या तिथे होणार आहे का? कारण की 9 ला आपण 3 ने डिवाइड करतो, 3 3 ला 9, काय 3 3 9, म्हणजे 9 चे 3 इक्वल पार्ट्स किती होत आहेत? 3च होणार आहे, ओके। म्हणजे काय होतं? 4 1/2 चे किती पार्ट्स होणार आहेत? 3 इक्वल पार्ट्स तिथे होणार आहे। म्हणजेच आपण जर याला असं जर मांडलं असं पण कसं पहा, 9/10 डिवाइडेड 3 म्हणजे काय? 3 3 3 3 9, म्हणजे असं काय येणार? 3/10 आन्सर येते, ओके। आपण जसं डिवायडेशन जर करतोय त्या पद्धतीने, आणि आपण मल्टिप्लिकेशन मध्ये करतो का सर? नाही, आपण काय करतो? न्यूमरेटर डिनोमिनेटर चेंज करून टाकतो, त्याची गरज आपल्याला सध्या इथे नाही। अशा पद्धतीने आपण जर स्ट्रक्चर तयार करतो तर हे जे काय 9/3 ह्या पद्धतीने आपण 3 इक्वल पार्ट्स, 3 सारखे पार्ट्स आपण इथे तयार करू शकतो, ओके। नेक्स्ट इथे काय केले तर आपण स्क्वेअर कसे पाहिजे चेंज झाले, इथे 2 स्क्वेअर, इथे 2 स्क्वेअर, इथे 2, इथे एकच पार्ट आहे। टोटल किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे आपण त्यांचे काय स्क्वेअर चेंज केलेत, आपण त्यांचं स्ट्रक्चर थोडस चेंज केलेलं आहे, पण त्याची व्हॅल्यू जी म्हणजे जी 9 कलर पार्ट्स आहेत ती चेंज झाले का? नाही।
9 कडे 5 चेंज झाले का नाही म्हणजे काय होतं जी 10 व्हॅल्यू असणार ती किती असणार आहे 4 1/2 म्हणजे 9 चा आंसर असणार आहे किती आंसर असणार आहे 9 हे टोटल करणार डिवाइड द शेडेड पार्ट्स इनटू 3 वर ग्रुप्स म्हणजे आपल्याला तीन ग्रुप मध्ये इक्वल होऊ शकतो तीन सारख्या पार्ट मध्ये म्हणजे हा असणार आहे नंबर 1 हा असणार आहे नंबर 2 हा असणार आहे नंबर 3 कलर किती पा 1 2 3 1 2 3 1 2 3 फिर 3 कलर पार्ट्स आपण इक्वल केले तर किती आले ते 3 आलेले आहे आला काय 3 वन आला कशा पद्धतीने मग 9 च्या आपण जो इक्वल पार्ट्स केले तर आंसर काय येणार आहे 3 किती येणार आहे म्हणजे काय मग आंसर मध्ये जसे इथे दिले आहे 1 1/2 म्हणून आपलं जे काय आहे काय 4 1/2 डिवाइडेड 3 कोणता हे 4 1/2 डिवाइडेड 3 हे लिहिलं आपण नंतर इज इक्वल टू मग आपण असंच काय करणार आहे हा जो मिक्स फ्रॅक्शन जर आपण इम्प्रॉपर मध्ये कन्वर्ट करतो म्हणजे काय मग 9/2 इंटू आता इथे आपण डिवायडेशन आपण मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे तिथे रेसिप्रोकल सिस्टीम नुसार मग 1/3 म्हणजे काय हा 1/3 काय आहे इज रेसिप्रोकल ऑफ 3 म्हणजे हा 1/3 काय इज रेसिप्रोकल ऑफ 3 म्हणजे तीनचा रेसिप्रोकल काय आहे 1/3 हे आहे ओके हे झालं क्लियर नंतर इज इक्वल टू पुढे पाहू बघा आता आपल्याला ते सॉल्व करायचं आहे म्हणजे काय ना 9/2 इंटू 1/3 3 1 3 3 3 9 आंसर काय आहे 3 × 1 2 × 1 3/2 आंसर आपला काय झालेला आहे आंसर झाला आहे 3/2 पण हे कसं झालंय इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये झालंय त्याला आपण मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूया हे कसं होणार 1 1/2 हे झालं ते मिक्स फ्रॅक्शन मध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे ओके आलंय लक्षात आता जर तुम्ही क्लासमध्ये जर समोर असता माझे त्या माझ्या समोर जर असते तर तुम्हाला विचारलं असतं काय प्रॉब्लेम्स आहे म्हणून पण इथे काही प्रॉब्लेम विचारण्यासाठी काही चान्स आपल्याला नाही हे झालंय इथेपर्यंत व्यवस्थित तुम्हाला लिहायचं आहे जसं दिलेलं आहे तसं लिहा कुठे कटिंग वगैरे करतो काय करतो ती करत जा फायनल असताना ब्रॅकेट करत जा ओके टू डिवाइड बाय अ फ्रॅक्शन मल्टिप्लाय बाय इट्स रेसिप्रोकल म्हणजे आपल्याला ज्यास आपण फ्रॅक्शनचं डिव्हिजन करतो भागाकार आपण करतो ते काय आपल्याला डिव्हिजनचं जस्ट मल्टिप्लिकेशन आपण करतो तर तिथे काय आपल्याला रेसिप्रोकल सिस्टीम वापरायला लागते कुठे इथे इथे काय होतं मिक्स फ्रॅक्शनचं आपण इम्प्रॉपर मध्ये कन्वर्शन केलं राईट मग डिवाइडचं काय करायचं होतं आपल्याला मल्टिप्लिकेशन मग आपण 3/1 काय होणार तिथे 1/3 इथे एक्झॅक्टली काय समजा 3/1 काय होता 3/1 होता असं समजून घ्या 3/1 काय होणार 1/3 मल्टिप्लिकेशन ओके सो अजून एक एक्झाम्पल जे आहे त्याच्याशी रिलेटेड ते आपण शिकूया म्हणजे तुम्हाला आणखी समजायला सोपं जाईल इथे काही दिलेलं असतं तिथं स्क्रीनशॉट काढत जायचं व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता ओके एक्झाम्पल किती ते 6 नंबरचा आहे बुक मध्ये 1 23/25 डिवाइडेड 1 1/50 ओके हे झाला आपला एक्झाम्पल प्रॉब्लेम झाला 1 23/25 डिवाइडेड 1 1/50 ओके सो मग आता हे जे मिक्स फ्रॅक्शन येईल आपण इम्प्रॉपर मध्ये कन्वर्शन करूया पहिले ते येणार आहे 48/5 आणि याला जर कन्वर्शन केलं तर येणार आहे 60/50 ओके नेक्स्ट इज इक्वल टू मग आता 48/50 काय आपण तसेच आहे तसे लिहिले मग आपण मल्टिप्लिकेशन करतो तर त्यावेळेस मग
सिक्सटी नंबर फिफ्टीन चा काय होणार आहे रेसिप्रोकल सिस्टम नुसार डिनोमिनेटर जाणार न्यूमरेटर मध्ये न्यूमरेटर जाणार कुठे जाणार डिनोमिनेटर मध्ये बट 25 आणि इथे किती असणार आहे 15 इथे 15 आता 15 इथे रेसिप्रोकल सिस्टम यूज करायची ना आपल्याला जसं तसं दिलं इथे काय लिहायचं तुम्हाला 15/60 कारण 16 च्या टेबल मध्ये तर 48 येतात 16 1 16 16 3 48 ठीक आहे 15 आणि 25 ला एका नंबरने डिवायडेशन होतं मग तो नंबर कोणता आहे 5 कोणता आहे 5 5 3 15 5 5 20 आंसर काय आलेलं आहे पहा इथे 3 2 3 5 2 1 3 3 9 5 1 5 आता आंसर काय आला आपलं 9/5 आंसर काय आलेला आहे 9/5 9/5 आपण मिक्स मध्ये कन्वर्ट केलं मिक्स फ्रॅक्शन मध्ये आंसर येणार आहे 1/4/5 म्हणजे कसं पाहिलं तर आपले दोन्ही देखील आपले आंसर आहे इम्प्रॉपरलेच आपण काय केलंय प्रॉपर फ्रॅक्शन्स मध्ये आपण त्याला कन्वर्ट केलेलं आहे म्हणजे आपण त्या दोन्ही गणितां सॉरी दोन्ही उत्तरांना आपण आपलं फायनल आंसर समजू शकतोय ओके आलंय लक्षात काय काय केलं इथे आपण काय केलं जे मिक्स फ्रॅक्शन्स आहेत त्यांना आपण इम्प्रॉपर मध्ये कन्वर्ट केलंय डिव्हिजन मध्ये मांडलं ठीक आहे ज्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन करायचं असतं आपल्याला त्यावेळेस आपण फर्स्ट फ्रॅक्शन जो जसा तो तसा लिहितो सेकंड फ्रॅक्शन्स आपल्याला उलटा करावा लागतो न्यूमरेटर न्यूमरेटर मध्ये न्यूमरेटर डिनोमिनेटर मध्ये तर तुम्हाला माहितीच आहे ओके नंतर मग कटिंग होत असेल कटिंग आपण तिथे करतो क्रॉसिंग असेल किंवा त्या फ्रॅक्शन मध्येच असेल आपण त्या पद्धतीने कटिंग करत असतो राईट कटिंग केल्यानंतर तुमचे काही आन्सर येणार आहे ते आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये किंवा मिक्स फ्रॅक्शन मध्ये लिहू शकतो शक्यतो ते लिहिणं इम्प्रॉपर मिक्स मध्ये कन्वर्ट केलेलं आहे का कारण की क्वेश्चन कसा होता मिक्स मध्ये म्हणून आन्सर देखील त्यांनी मिक्स मध्येच दिलेलं आहे ओके आलंय लक्षात येईपर्यंत आता एक्झाम्पल 7 जे आहे ते फक्त तुम्हाला समजून सांगतोय ओके काय करायचं आहे सर म्हणून अ कन्स्ट्रक्शन कंपनी कॅन रिपेअर 2/1/5 किलोमीटर ऑफ रोड इन अ डे हाऊ मेनी डेज विल टेक टू रिपेअर अ रोड 24/5 किलोमीटर म्हणजे ते जर एका दिवसात 2.15 रस्ता पूर्ण करताय तर त्यांना 24.305 किलोमीटरचा रस्ता कम्प्लीट करण्यासाठी किती दिवस लागतील म्हणजे मिक्स फ्रॅक्शन मध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलंय आन्सर देखील मिक्स फ्रॅक्शन मध्येच येईल तर कसं आहे एका दिवसासाठी किती सॉरी काम किती करायचं आहे 24/5 एका दिवसाला काम किती होत आहे 2/1/5 म्हणजेच काय आपण त्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूया म्हणजेच काय 24/3/5 डिवाइडेड 2/1/5 ओके 24 ला आपण काय करतोय ह्या फ्रॅक्शन आपण इथे त्याला डिवाइड करतोय का कारण की आपल्याला म्हणजे त्याच्या स्पीड येतो समजतो मग आता हे जे मिक्स फ्रॅक्शन्स आहेत ह्या मिक्स फ्रॅक्शन्स ला आपण काय करूया इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूया काय करतो आहोत इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करणार आहोत म्हणजे त्या आंसर काय आहे 123/5 डिवाइडेड 11/5 डेज ओके 7 तर डायरेक्टली आंसर मी सॉल्व करून दाखवत आहे मग आता आपण इथे काय करणार जर समजा मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर आपण पहिला जो फ्रॅक्शन जो आहे ते लिहून घेतो आपण लिहिला सेकंड जो फ्रॅक्शन आहे तो आपण काय करतो उलटा करून घेतो 5/11/5 ओके आता अशा वेळेस काय होणार मग 5/11 तर आपण आन्सर जे येणार आहे काय हा 5/5 काय उरला इथे 1/1 1/11 म्हणजे आन्सर काय आलं आपण फायनली 1/23/11 हे आलं आपलं आन्सर 1/23/11 डेज बरोबर नेक्स्ट या 1/23/11 याला आपण मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं तर आन्सर येणार आहे आपलं 11/2/11 डेज
ओके ये असणार आहे आपला फाइनल आंसर इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आलं तर 123/11 मतलब आपण मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं आंसर आलाय 11/11 डेज म्हणजे किती दिवस लागणार आहे 11.2/11 दिवस तिथे लागणार आहे तो पूर्ण रस्ता कम्प्लीट करायचा ओके समजून घ्या काय केलं मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर मध्ये कन्वर्ट केलंय मिक्स फ्रॅक्शनला आपण काय केलंय इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं नंतर मग मल्टिप्लिकेशन मेथड मध्ये पण रेसिप्रोकल युज करावा लागतो आपल्याला केला नंतर मग कटिंग वगैरे केली गुणाकार केला जे आन्सर आलं ते इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आलं ते इम्प्रॉपरला आपण परत मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं आणि आपलं फाइनल आन्सर आपण फाइंड आउट केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपला आजचा जो टॉपिक आहे कोणता डिव्हिजन्स ऑफ फ्रॅक्शन्स हा संपलेला आहे तर तुम्हाला होमवर्क मध्ये सेल्फ प्रॅक्टिस 2E सोडवायचा आहे ओके गुड डे गुड बाय अशा ठेवायचं आहे